वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे साखर किंवा गुड न घालता सुका मेव्याचे लाडू. लागणारे साहित्य: 1.5 कप खारीक पूड, 1/2 कप डिंक, 1/2 कप काजू, 1/2 कप बदाम, 1/2 कप पिस्ता, 1/2 कप गोळंबी, 1/2 कप खसखस, 1/2 कप मनुका, 1/2 टीस्पून विलायची पूड. 2 ते 3 मिनिट खसखस रोस्ट करून घेऊया. आता बदाम आणि काजू 2 ते 3 मिनिट रोस्ट करून घेऊया. आता पिस्ता आणि गोळंबी 2 ते 3 मिनिट रोस्ट करून घेऊया. आता मनुके 2 मिनिट रोस्ट करून घेऊया. आता 2 टेबलस्पून तूप घालून खारीक पूड 3 ते 4 मिनिट रोस्ट करून घेऊया. आता 3 टेबलस्पून तूप टाकून डिंक तळून घेऊया. डिंक मस्त फुलून घ्यावा. आता काजू, बदाम, खसखस, पिस्ता आणि गोळंबी मिक्सर मध्ये फिरून पूड तयार करूया. आता डिंक मिक्सर मध्ये फिरून घेऊया. आता सगळे साहित्य एकत्र करून घेऊया. त्यात 1/2 कप तूप मिक्स करूया. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता लाडू उळायला सुरुवात करूया. अशा प्रकारे हे झाले लाडू तयार. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.